मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। अतिशय महत्त्वाची बातमी मुंबईकरांच्या दृष्टीने, कारण मध्यरात्रीपासून मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलंय आणि आज पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होत आहे, कारण जवळपास 3 तास मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता। या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। सायन किंग सर्कल, वडाळा, दादर, करी रोड, चिंचपोकळी, माटुंगा रोड या भागामध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं होतं। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीती आहे, अनेकांनी रात्ररात्र जागून काढली आहे आणि आज दिवस उजाडला तेव्हा सुद्धा मुंबईमध्ये हीच स्थिती आहे। अगदी सकाळची ही दृश्य आहेत, मुंबईला पावसानं झोडपून काढल्यानंतर माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेर कसं रस्त्यावरती पाणी, तर मुंबईतल्या काही रहिवासी भागामध्ये सुद्धा पुन्हा एकदा पाणी शिरलंय। वरळीच्या बिडीडी चाळीतली ही दृश्य आहेत, तिथे देखील रहिवासी भागामध्ये शिरलेलं पाणी, पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसलंय। 2 दिवसांपूर्वी सुद्धा ही स्थिती होती, ज्यावेळी पहाटेपासून मुंबईमध्ये संततधार पाऊस होता आणि काल मध्यरात्रीपासून पाऊस आहे आणि त्याचे परिणाम आज लगेच सकाळी दिसायला लागले। 2 लाईनवरची रेल्वे वाहतूक ठप्प आहे, कारण ट्रॅकवरती पाणी आहे, तर वसई विरार, नालासोपारा या भागात सुद्धा जिकडे तिकडे पाणी साचले सखल भागांमध्ये, तर इकडे दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा वरळी बिडीडी चाळीतली ही दृश्य, तिथे देखील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी, ही दृश्य आहेत। वेस्टर्न लाईनवरची माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेर सुद्धा एक दीड फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे। ही अगदी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यानची दृश्य आहेत, ही स्थिती माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेर, तिथे देखील 1 ते 1.5 फूट पाणी साचलेलं आहे, पूर्ण रस्ता जलमय झालेला आहे, गाड्या अनेक ज्या आहेत त्या याच पाण्यातून वाट काढत आहेत। मात्र आज पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालंय। आज रविवारचा दिवस आहे, वीकेंड लॉकडाऊन आहे, फारशी गर्दी रस्त्यावरती नसेल, मात्र जे काही अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आहेत त्यांना मात्र या अडचणींचा सामना करावा लागणार आहे, कारण पुन्हा एकदा मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला आणि सखल भागांमध्ये पाणी शिरलंय। सखल भागात पाणी साचलंय आणि काही रहिवाशांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। ही काही प्रातिनिधिक स्वरूपाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। वरळी बिडीडी चाळ असेल किंवा माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेर, किंग सर्कल, ज्या ज्या ठिकाणी जरा जरी जास्त पाऊस झाला तरी लगेच पाणी साचतं, तिथे पुन्हा एकदा आज तीच परिस्थिती आहे, पुन्हा मुंबईची तुंबई झाली आहे। सखल भागात पाणी साचलं कारण मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडतोय आणि ही सध्याची दृश्य वरळीतल्या बिडीडी चाळीतली। लोकांनी आपलं सामान वर उचलून ठेवलंय, कारण रहिवाशी भागामध्ये पावसाचं पाणी शिरून घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे वरळीच्या या बिडीडी चाळीमध्ये। पाऊस हा जिकडे तिकडे अजून संततधार आहेच, मात्र अगदी वसई विरार नालासोपाऱ्यापासून जर विचार केला तर अगदी दक्षिण मुंबईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या मुसळधार पावसाचा फटका बसलाय आणि मुंबईतला मुसळधार पाऊस आणि त्याचे परिणाम आज पुन्हा एकदा सकाळी पाहायला मिळत आहेत।